स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मलकापूर येथून मुंबई येथे गांजा नेत असलेल्या एका स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडून 10 किलो गांजा जप्त केलाय. या प्रकरणी राजू रामलाल श्रेष्ठ 32 राहणार बेलापूर जिल्हा ठाणे या गांजा नेणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे शाखेने सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 1,03,480 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेली गोपनीय माहितीवरून मलकापूर येथून एक युवक गांजा घेऊन मुंबईला जात असल्याची माहिती मिळताच रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सॅकमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या राजू रामलाल श्रेष्ठ यास पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना अपर पोलीस अधीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे विकास पांघडे रघुनाथ जाधव यांनी केले. माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री शशिकुमार मीना सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्याम घुगे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब श्री स्थानिक गुन्हे शाखेचे कोणी श्री प्रताप शिकारे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज रोजी आम्ही PSI दिनकर गोरे साहेब गोरे तसेच आमचे पोलीस स्टाफ विकास कांजोडे रघुनाथ जाधव कटक गजानन जाधव आणि दीपक पवार असे मलकापूर येथे असताना आम्हाला गुप्त बातमीदारापासून माहिती मिळाली की मलकापूर शहरातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर 30 ते 32 वर्षाचा अंदाज वय असलेला इसम मजबूत शरीरदृष्टी असलेला इसम तो सॅक घेऊन त्याच्यामध्ये गांजा घेऊन जाणार आहे असे मिळालेल्या माहितीनुसार आज रोजी 18:30 वाजण्याच्या सुमारास आम्ही अबला पेट्रोल पंपाजवळ रेल्वे स्टेशन मलकापूरजवळ छापा टाकून सदर इसमास ताब्यात घेतले असता पंच तसेच नायब तहसीलदार यांच्या समक्ष त्याची त्या सॅकची झडती घेतली असता त्याच्यामध्ये 10 किलो 320 ग्रॅमचा गांजा मिळून आला. जवळपास 1,03,020 रुपयाचा तो गांजा असून त्यासोबत एक जी सॅग होती ती 280 रुपये जास्त एकूण 1,03,480 रुपयाचा माल मुद्देमानमुळे आणला आहे. त्याच्यानुसार फिर्यादप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई मलकापूर पोलीस स्टेशन ते पोलीस श्री देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तपास करीत आहे. विजयकुमार वर्मा, सहस्रा न्यूज, मलकापूर.